अशा पद्धतीचं राजकारण आता भाजप करते असं आरोप नाना पटोलेंनी आज केला. नाना पटोलेंना न पाहता न समजता न विचार करता बोलण्याची जुनी सवय आहे. आमच्याकडे असतानाही ते असंच बोलत होते, म्हणूनच आता ते तिकडे गेलेले आहेत. खरं म्हणजे भगव्याचा त्यांना एवढा राग का आहे, भगव्याचा त्यांना एवढा तिटकारा का आहे, भगवा म्हटल्याबरोबर धर्मांधता का दिसते आणि त्याच वेळी इतर धर्माचा विषय आला तर त्याचं लागून चालून ते का करतात, या प्रवृत्तीमुळेच खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचा विचार जो आहे हा विचार या लांगूल चालनाच्या पद्धतीमुळेच आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे. त्यामुळे त्यांना कितीही भगव्याचा तिटकारा असला तरी या छत्रपतींचा भगवा आहे तो घेऊन आम्ही पुढे जाणारच. राज्यामध्ये सांगितलं होतं की 3 लाख लोक येणार आहेत पडसासाठी, ते आता कधी येणार काय राज्यामध्ये? आपण आता उल्लेख केला की भ्रमणध्वज झालेला आहे,